आमच्या ताज्या बातम्यांसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोरोना काळात ही चार चाकी गाडीतून बंदी घालण्यात आलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या एकाला गावबाग पोलिसांनी अटक केली. इजाज अली अशरफ अली कित्तूर व 24 राणार विक्रमनगर असे त्याचे नाव असून या कारवाईत तंबाखूजन्य पदार्थ, मोबाईल, चार चाकी गाडी असा 2,60,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने गुटखा विक्री आणि वाहतुकीस बंदी घातली आहे. असे असतानाही हॉटेल तारा परिसरात चार चाकी गाडीतून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती गावबाग पोलिसांना मिळाली. त्यानुसार बुधवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास या भागात पोलिसांनी सापळा रचला. संशयावरून चार चाकी गाडी थांबवून तपासणी केली असता गाडीत 52,000 विमल, मुसाफिर पान मसाला, विजन तंबाखू, रॉयल जाफरी जर्दा मिळून आला. या प्रकरणी इजाज अली कित्तूर याला ताब्यात घेऊन पान मसाला, सुगंधित तंबाखू, चार चाकी गाडी आणि मोबाईल असा सुमारे 2,60,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नितीन ढोले यांच्या फिर्यादीनुसार गावबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.